हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे खासदार तुमच्या भेटीला जळगाव लोकसभा मतदारसंघाचे युवा खासदार माननीय उन्मेष दादा पाटील आपल्याशी संवाद साधणार आहेत बाळासाहेब बार। आम्ही बऱ्याच दिवसापासून आम्ही पेपरला बातमी पाहतोय नगर देवळाचे टेक्स्टाईल पार्क उभारले बाबत बरोबर बाळासाहेब ते कधी आणि त्या पार्कमुळे आमच्या परिसराला काय फायदा पाहिलं माझ्या मळगावच्या उपसरपंच अभिनंदन करतो की एक जागरूक लोकप्रतिनिधी या नात्यानं तुम्ही आपल्या परिसराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारता मला वाटतं ही खरं त्या ठिकाणी जागरूकता पंतप्रधान मोदी साहेबांना आहे आणि मी आपल्याला सांगेन की केंद्र सरकारच्या धोरणानुसार देशामध्ये सात टेक्स्टाईल पार्क तयार करण्याचं तयार झालेलं धोरण आहे त्यामध्ये मी आग्रहाने मी आणि माझे सहकारी खासदार यांनी विनंती केली पाठपुरावा केला आणि तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री आता ते खातं त्यांच्याकडे नाहीये स्मृती इराणी मॅडम यांना भेटून महाराष्ट्राचा त्यामध्ये समावेश केला आणि महाराष्ट्र सरकारने आता त्या ठिकाणी आपल्या राज्यातलं लोकेशन आणि प्रस्ताव पाठवणं अपेक्षित आहे मी स्वतः मुख्यमंत्री उद्योगमंत्री पालकमंत्री यांना भेटलोय की नगरदेवळाला आमची जुनी सुदगिरणी होती नगरदेवळा आणि आमचा हा खानदेश विदर्भ मराठवाडा हा कापसाचा उत्पादन घेणारा मोठा प्रदेश oh, oh. आहे आणि नॅशनल हायवे hmm. कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून माझा आग्रह आहे नवे नवे राज्य शासनाला त्या ठिकाणी मी विनंती वजा इशारा देखील दिला आहे की एक तरी मोठा टेक्स्टाईल पार्क जर आला तर एक मोठ्या प्रमाणात प्रक्रिया आणि रोजगार त्या ठिकाणी होईल त्यामुळे आता राज्य शासनाकडे मी त्याचा पाठपुरावा करतो मला अपेक्षा आहे की राज्य शासनाने प्रस्ताव दिला तर केंद्र सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी धोरणामध्ये समावेश त्या ठिकाणी झालेलाच आहे त्यामुळे माझ्या मळगावकरचे उपसरपंच आणि कसगावकर गणेश महाजन यांना धन्यवाद देतो